जसा आमदार झालाय 2014, 2014, 2015, 2016, 2017 साहेब या 2-3 वर्षामध्ये तसा आमच्याकडे कारभार या शहराचा पानाचा बदलला. दंगलीचा विषय राहिलेला नाही, गडबडीचा विषय राहिलेला नाही आणि लोकांना सुद्धा या पूर्वी ज्या गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल लक्ष झालं की याच्यामध्ये वेळ जातो, याच्यामध्ये पैसा जातो आणि याच्यामध्ये पश्चाताप, केवळ पश्चाताप शरीर नाही मात्र नाही. आणि मग थोडं श्रद्धा आहे समोर भावना जी आहे, मग हिंदू असेल, मुस्लिम असेल या कुठलेही डिफरंट कास्ट असेल, त्या सर्व जाती जमातीला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की भाईचाराशिवाय पर्याय नाही. कारण या भारताची संस्कृती, या भारताचा अजेंडा हा एकात्मतेचा आहे. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे. आणि या असलेल्या श्रेष्ठतेच्या गोष्टी लक्षात ठेवून मजाबा नाही सिखाचा आपस में बाहेर असणार, हिंदी आहे वतन आहे, दोष होता आम्हाला. शेवटी हिंदुस्थानाच्या पुढे या तिरंगाच्या पुढे तुम्हाला आम्हाला जाता येणार नाही. या सर्व महामर्यादा, या सर्व गोष्टी आपल्याला बरोबर घेऊन सर्व उत्सव, सर्व सण अतिशय शांततेने आपल्याला त्या ठिकाणी घ्यावे लागणार आहे. आणि म्हणून मला खात्री असं आहे, आपला पोलीस दल समजा जो काही साखरेबद्ध आहे किंवा त्यांना काही समजा लिमिटेशन आहे, किती पोलीस होऊ शकतात, समजा 5 लाख लोक येत आहे, पण लोकांनी ठरवलं तर एकाही पोलिसाची गरज लागणार नाही. आणि त्याचा काम माझा जुन्नर तालुका केल्याशिवाय राहणार नाही हे मला आपल्या सर्वांच्या वतीने जाहीरपणे सांगावं लागतं. शेवटी आमचं सहकार्य आपल्याला आहे, कारण या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये शेवटी जनकल्याण असलेल्या कामाच्या व्यवस्थेमध्ये नागरिक ज्या वेळेला सशक्त होतात, सशस्त्र होतात आणि तिथून त्यांची भूमिका ज्यावेळी ते उभी करतात, त्यावेळेला निश्चितपणे शासन आणि शासनाबरोबर असलेल्या सर्व व्यवस्थेला सहकार्य करण्याची जबाबदारी खरं तर आमच्या सर्व जनतेची आहे. आणि जनता त्याची त्या सर्व गोष्टीचं पालन करते आहे. मला खात्री आहे की गणेशोत्सव मंडळाच्या निमित्ताने अतिशय सुरेख आणि चांगल्या पद्धतीची सजावट आणि अतिशय शिस्तीचं पालन करणारी उद्याच्या असलेल्या आनंद चतुर्थीला असलेला बाप्पाला देणारा निरोप आपण अतिशय शांततेने करणार आहोत. आणि येणारे बकरी सुद्धा अतिशय चांगल्या व्यवस्थेमध्ये आपण त्या ठिकाणी पार पाडणार आहोत. साहेब मला काही गोष्टी तालुक्याचा आमदार या नात्याने आपल्यासोबत मांडायच्या. अधिकारी वर्गाने आम्ही समन्वयाने जनतेचे मध्यस्थ काम करतोय हा भाग वेगळा, परंतु आता आपण पाहिलं असेल की गणपती पंचतारखेचा अष्टविनायकाचा असलेला नारंगा ओझ आणि होतो रस्ता साहेब अतिशय खराब. मी आज सकाळी गणेश साहेबांना फोन केला, त्याच्यावर उत्तर नाही दिला. मी राणेंना फोन केला, राणे साहेबांनी म्हटलं की साहेब मी दखल घेतो, आपण काळजी करू नका, 2 दिवसामध्ये काही नाही, त्या रोडला 156 कोटी रुपये आलेले आहेत. येडोलीच्या माध्यमातून तो रोड घेतलेला आहे, पण तो रोड होईल तेव्हा होईल, 1-6 महिन्याने, परंतु आता गणपती आहे, राज्यातले सर्व लोक येणार आहे, मग राज्यातल्या लोकांना आपण काय उत्तर देणार आहात. थोडीशी तिथं दुरुस्ती व्हावी आपण जिल्हाधिकारी आहात आणि म्हणून आपल्याला मला या ठिकाणी विनंती करायची. साहेब दुसरी गोष्ट की किल्ल्याशिवरी येणारा हा जो दर्शनीय भाग आहे त्या वेशीपासूनचा सुद्धा रस्ता आपण आला, त्या रस्त्याला सुद्धा थोडी दुरुस्ती गरजेची आहे. या लोकांकडे थोडंसं काही म्हटलं तरी या हातामध्ये सर्व गोष्टी कमी आहे. तर वर्तूनचं कारण छत्रपती शिवराय म्हणजे स्वराज्याची अस्मिता आहे, या संपूर्ण भारताचा दैवत आहे आणि मला निश्चितपणे त्याच्यावर येणारा जो वर्ग आहे तो आधी वेळेला विचारला असतो की साहेब हे काम तुमचं या कामाला 9 कोटी रुपये चंद्रकांत दादांनी टाकलेले 03 च्या बजेटमधून ते काम चालवायला आपला अवकाश आहे, परंतु त्याच्या अगोदर थोडीशी त्या ठिकाणी सुद्धा दुरुस्ती होणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट अशी एक आहे की आमच्याकडे या ठिकाणी परवा दिवशी आमचा एक सहकार्य केला ॲडव्होकेट सूर्यवंशी, ज्ञानेश्वर डॉक्टर सूर्यवंशी गेले, वय वर्ष करला माणूस आला तो जाणार तो भाग नाही, परंतु आज डेंग्यू सदृश्य असलेले प्रत्येक वॉर्ड आणि प्रत्येक गल्लीमध्ये माणसं पाहायला मिळत आहेत. याचं कारण प्रशासनाची असलेली बाबतीची जबाबदारी नगराध्यक्ष साहेब इथं आहे, प्रशासनाचे सीओ मला माहिती कोण आहेत, मी अजून त्यांना पाहिलेलं नाही, भेटलेलो नाही, मला भेटलेलं नाही, आपण भेटत त्याच्याशी बोला. विशेषत्वाने या सगळ्या गोष्टीचा उद्या कंप्लीट झाला आणि संपूर्ण शहर जर उद्या जर एनरोल झालं तर निश्चितपणे मात्र त्याचा त्याची किंमत तुम्हाला आम्हाला मोजावी लागेल, म्हणजे तुम्हाला सुद्धा मला सुद्धा याच्यामध्ये आपल्याला उपाययोजना राबवल्या पाहिजे. याच्यामध्ये असलेल्या अनेकशा गोष्टी आपल्याला कराव्या लागतील आणि या सगळ्या जागृतीच्या आरोग्याच्या गोष्टी आपण नाही केल्या तर आपण काय जबाबदार आहे समाज व्यवस्थेला. या लोकशाहीचा स्तंभ म्हणजे सर्वसामान्यांची सुरक्षा आहे आणि ती सुरक्षा देणं ही तुमची आमची नैतिक जबाबदारी आहे. निश्चितपणे हा जो येणारा स्वॉट फ्लू आहे किंवा आताचा डेंगूचा विषय आहे त्या डेंगूच्या बाबतीमध्ये शहर मिळक्यामध्ये आहे आणि चांगला तरुण गेला याचा दुःख आहे. त्या दुःखाला जर श्रद्धेच्या निमित्ताने उत्तर करायचं असेल
तर बाकीच्या सर्व लोकांच्या असलेल्या सुरक्षिततेच्या जीवाची हमी लोकप्रतिनिधी मी आणि आपण पक्षाचं म्हणून आपण दोघांनी ती जबाबदारी स्वीकारावी असं मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं. आणि म्हणून या जबाबदारीला पुढे जात असताना या उत्सव आणि या उत्सवाच्या असलेल्या लोकांच्या भावनांची भावना आणि त्याच्यामधून आपल्या सर्वांची असलेली एकात्मतेची भावना ही निश्चितपणे तालुक्याच्या उंचीवर आहे. मला खात्री आहे की तालुक्यामध्ये बाकीचे हृदय नेते तुमचं सहकार्य आहे. मग त्याच्यामध्ये पर्यटनचा विषय आपण मांडला त्याची मंजुरी आहे. उद्याच्या 19 फेब्रुवारीला मुख्यमंत्री साहेब पर्यटनची घोषणा करणार आहे. आता आमच्याची बिबट्या सफारीचा विषय आपल्या समोर आला आहे. विकास खाते साहेब मुंबईला आले होते, त्यांनी 1 दिवसाचा दौरा केला आणि सर्व अधिकारी होते त्याची पाहिलं महाराष्ट्र राज्याने मंजूर करून आज वरती केंद्राला पाठवले. केंद्राचा सिग्नल पुढच्या काही दिवसामध्ये येतील. विशेषत्वाने एमआयडीसीचा विषय मार्गी लागतोय. एमआयडीसीच्या बाबतीमध्ये महत्वाची बैठक उद्योग मंत्र्याने 20/10/2016 झाली, त्याचं उत्तर आलंय शासनाचं. या सगळ्या गोष्टी उभ्या असतच आहे. या डेंगूच्या बाबतीत या तातडीचे असलेली उपाययोजना व्हावी. अष्टविनायकचा रस्ता आणि दक्षिणे भागाचा किल्ला शिवाचा रस्ता हा उद्याच्या 48 ते 72 तासामध्ये आपण डांबे करून द्यावा. या तालुक्याच्या असलेल्या लोकांना आणि या समाजाच्या असलेल्या व्यवस्थेला आपला शासन आणि प्रशासन म्हणून अधिकाराचा आणि शाश्वतीचा हात पाठीमागे लावा ही भावना व्यक्त करतो. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करून येणाऱ्या गणेशोत्सवाच्या आणि भक्तांच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो.